नमस्कार आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे मावळ तालुक्यातील कानेवाडी बंदरा परिसरात पर्यटनासाठी आलेला तरुण इंद्रायन नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आसिफ मुकरताल असे इंद्रायन नदीत बुडालेल्या युवकाचे नाव आहे ओटा स्कीम निगडी येथे राहणारा आसिफ त्याच्या अन्य तीन मित्रांसोबत आज रविवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी येथे पर्यटनासाठी आला असता दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान इंद्रायणी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला असताना ही घटना घडली त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु आसिफ बोहऱ्यात अडकल्याने बाहेर येऊ शकला नाही देहरोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे स्थानिक नागरिक आणि वन्यजीव रक्षक टीम मावळ शोधकार्यात सहभागी झाले आहेत अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद